हे जे एक्झिबिशन पाहिल्यानंतर एक समाधान आहे, वेगळेपण आहे. आणि कास्मोने जे नवीन आर्टिस्टना जी संधी दिली, ती सुवर्णसंधी चांगली दिलेली आहे. त्या संधी दिल्याबद्दल चित्रकारातर्फे शिकाऊ चित्रकार, नवे चित्रकार आणि पारंगत चित्रकार त्यांच्यातर्फे त्यांचे आभार मानतो. हे नेहमी असंच चालत राहावं म्हणून चित्रकाराने संधी मिळेल, त्यांच्या चित्रकलेचा किंवा कलेचा परिचय लोकांपर्यंत होईल. आत्ताचं हे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की मुरलींनी जे कॉस्मो आर्ट गॅलरी या नावानं एक प्रकल्प चालू केला आहे आणि आर्टिस्टची नावं ज्या वेळेला वाचली, काहींना भेटायचा योगही आला, त्याच्यात एक प्रकर्षानं जाणवलं की अत्यंत उत्कृष्ट कला अंगी बाळगलेले हे कलाकार कुठेही असे प्रकाश झोतात आलेले दिसत नाही आहेत, किंवा ॲटलिस्ट मला तरी पाहण्यात आले नाहीत. आज त्यांची कला पाहिल्यानंतर मला एक प्रकर्षानं जाणवलं की हे प्रकाशाआड असणारी जी कलाकार आहेत, त्यांच्यामधली कला ही लोकांपर्यंत पोहोचवणं, कलाकारांची कलेला दाद देणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मुरली या कॉस्मो आर्ट गॅलरीच्या माध्यमातून करतो आहे, त्याचं कौतुक आहे, त्याचं मी खास अभिनंदन करतो. सरांची चित्र बघितली की तासन तास मी काही ना काही निमित्त करून मॉडेल कॉलनीमध्ये सरांच्या त्या चित्र गॅलरीला भेट देतो. सर असतील नसतील तरी तिथं भेट होती. आणि तासन तास चित्र बघणं हा जो काही प्रकार आहे ना, तो पहिल्यांदा मी सरांचं एक चित्र बघितलं आणि मी 1.5 तास फक्त बघत होतो, पण तो मोह आवरत नाही. चित्रांवर तासन तास बसू शकतो तो किमया साधणारा एक थोर व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे. रवी सर, मी तुम्हाला विनंती करतो की आपण 2 शब्द या संदर्भात. स्वातंत्र्य मिळून आता जवळ 70 वर्ष झाली
अशा तऱ्हेचं रसग्रहण निदान मी तरी आयुष्यात बघितलेलं नाही. मग इतर गोष्टी सुरू होतात त्याच्यात, कलाकार कुठं काही त्याच्यात व्यंग आहे का त्याच्याबद्दल चर्चा व्हायची. कलाकाराला अशी सहानुभूती नकोच असते, तो समर्थ असतो. अभिव्यक्त वाटलेलं असतं ते कम्युनिकेट करायला आणखीन एक्सप्रेस करायला तो समृद्ध असतो, समर्थ असतो. तर त्याची ही समर्थता आहे हा विषय रसग्रहणाचा पाहिजे. अजून 4-5 वर्षांनी ह्या तऱ्हेने काम झालं तर खूप बदल झालेला तुम्हाला दिसेल. आत्ता वाईट आहेत अशातलं माझं म्हणणं नाही, कारण मी मुंबईतली पण प्रदर्शनं बघत असतो, बघत आलो आहे. त्याच्यापेक्षा हे खूप स्टँडर्ड चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे. ती लोक एक फेरी मारून जातात, कुठल्याही चित्राकडे थबकून बघत बसत नाही आणि काही कर्तव्य नसतं त्यांच्यात आणि नंतर रिकामी असते गॅलरी. ही जी गोष्ट आहे तर ती थांबायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ह्या तुमच्या प्रदर्शनापासून पुणेकर पुन्हा नव्या रिअलिझमकडे, नवा रिअलिझम या विषयाकडे किंवा मॅजिकल रिअलिझम ह्या विषयाकडे नव्याने बघायला शकतील असे मी आशा करतो. ह्या उपक्रमाबद्दल मी श्री सारडा यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मला वाटतं की बसमो आर्ट गॅलरी ही गॅलरी नसून ही कलावंताची फॅमिलीच आहे असं मला वाटतं.